बालिंगा पंपिंग स्टेशनमधील मुख्य मोटर पंप दुरुस्तीचं काम सोमवारी हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातील ए बी सी आणि डी वॉर्डातील पाणी पुरवठा खंडित होणार आहे मंगळवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन जल अभियंत्यांनी आहे कोल्हापूर शहराला बालिंगा शिंगणापूर आणि बावडा या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो बालिंगा पंपिंग स्टेशनमधील मुख्य मोटर पंप दुरुस्तीचं काम पंधरा फेब्रुवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे बालिंगा पाणीपुरवठा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी खंडित होणार आहे ए बी वॉर्डातील लक्षतीर्थ वसाहत पुलेवाडी रिंगरोड सानेगुरुजी वसाहत नगर, राज्योपाध्ये नगर कणेरकर नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर तुळजाभवानी कॉलनी देवकर पाणंद पेठ आणि मंगळवार पेठेतील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर सी आणि डी वॉर्डातील दुधाळी परिसर गंगावेश उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ बुधवार पेठ पापाची तिकटी लक्ष्मीपुरी बिंदू चौक महालक्ष्मी मंदिर बाजार गेट अकबर मोहल्ला परिसरातही पाणी पुरवठा सोमवारी खंडित होणार आहे तसंच मंगळवारी अपूर आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन जलाभियंता नारायण भोसले यांनी आहे